आता बातमी आहे अमरावतीमधली. अमरावतीमध्ये एकतर्फी प्रेमातून एका तरुणानं भर रस्त्यात तरुणीची निर्घृण हत्या केली आहे. ही घटना अमरावतीमध्ये घडली आहे. अमरावतीच्या साईनगर परिसरातील वृंदावन कॉलनीमध्ये हा सगळा प्रकार घडलाय. अमरावतीच्या छाबडानगर इथं राहणारी प्रतीक्षा मेहत्रे ही आज दुपारी आपल्या मैत्रिणीसोबत ओंकार मंदिरामध्ये दर्शनासाठी जात होती. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या आरोपी भडनं अचानक बॅगेतून चाकू काढून प्रतीक्षाच्या मानेवरती वार केले. या हल्ल्यामध्ये प्रतीक्षा गंभीर जखमी झाली. परिसरातील नागरिकांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं, पण त्यापूर्वीच ती मृत झाली होती. हल्ल्यानंतर आरोपी राहुल भड हा फरार झाला असून पोलीस त्याचा सध्या शोध घेत आहेत. गेल्या 3-4 वर्षांपासून आरोपी राहुल आणि प्रतीक्षा यांची ओळख होती. प्रतीक्षा आपली बायको असल्याचा दावा आरोपीनं न्यायालयात केला होता. याला प्रतीक्षानं नकार दिल्यानं चिडलेल्या राहुलनं प्रतीक्षाची हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. प्रतीक्षा मेत्रे आणि तिची एक मैत्रीण असे टू व्हीलरवरती वृंदावन कॉलनीमधील ओंकार मंदिर या ठिकाणी दर्शनासाठी जात होते. दर्शन घेतल्यानंतर प्रतीक्षा मेत्रे आणि तिची मैत्रीण हे परत येत असताना प्रतीक्षा मेत्रे हिचा परिचित एक मुलगा राहुल भड हा टू व्हीलरवरती तिच्या बाजूने गाडी चालवत असताना त्याने प्रतीक्षा मेत्रेच्या गाडीला धक्का देऊन तिची गाडी थांबवली. त्याने त्याच्या स्वतःच्या कॉलेज बॅगमधून चाकू काढून प्रतीक्षा मेत्रेच्या अंगावर वार केले आणि तिला त्या ठिकाणी ठार मारलं. मदतीसाठी याचना केल्यानंतर त्या ठिकाणच्या लोकांनी तिला एरियन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले, परंतु डॉक्टरांनी त्या ठिकाणी तिला मयत घोषित केलेले आहे. प्रतीक्षा मेत्रे आणि राहुल भड यांचं अमरावती कोर्टामध्ये एक दिवाणी दावा चालू आहे. लग्न झालेलं आहे असं राहुल भटचं म्हणणं होतं. त्यानुसार तो दिवाणी दावा चालू होता आणि यांचे अगोदरसुद्धा एक गुन्हा दाखल आहे फेक फेसबुक अकाउंट तयार करण्यासंदर्भात फेजरपुरा पोलीस स्टेशनला. राहुल भड याने प्रतीक्षा मित्रे याचं फेक अकाउंट ओपन करून त्या ठिकाणी तिचं लग्न झालेलं आहे त्याच्यासोबत असे चित्र टाकलेले होते आणि तिचं स्टेटस हे मॅरिड आहे असं नमूद केलेलं होतं. हे फेक अकाउंट तिचं स्वतःचं नसून राहुल भडने तयार केलेलं आहे अशी तक्रार दिलेली होती. त्यानुसार त्याच्यावरती IT Act अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.